आणि ऐकायला मिळते स्वाती लोखंडे यासोबतच विनोद राठोडे आपले प्रतिनिधी सिल्वर ओक आणि वर्षा या निवासस्थानाची अपडेट आपल्याला विशाल पाटील आपले प्रतिनिधी देत आहेत। शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक काही क्षणांपूर्वी संपली। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सिल्वर ओकवरून बाहेर पडले। सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांच्या भेटीकरता गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री अशोक चव्हाण हे सुद्धा बाहेर पडले असं कळतं। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनोद, आवाज येतोय? विनोद राठोड आणि स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी सध्या या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडनं काही आपण अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करूयात। पण सिल्वर ओकवरची एक बैठक संपली आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख मंत्र्यांसह, मग त्यात अजित पवार होते, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते, छगन भुजबळ होते, अन्यही काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हे सिल्वर ओकवर पोहोचले होते आणि त्यासोबतच काँग्रेसचे दोन प्रमुख नेते सिल्वर ओकवर शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले होते। त्यात एक होते अशोक चव्हाण आणि दुसरे होते बाळासाहेब थोरात। शरद पवार यांची या दोघांसोबतची बैठक काही वेळापूर्वी संपली आहे आणि काँग्रेसचे दोन्ही ज्येष्ठ नेते इथून बाहेर पडलेत। विनोद, बैठक संपली आहे, बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण बाहेर पडलेत, काय आणखीन अपडेट्स आहेत, काय ठरलं बैठकीत? विनोद, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली आहे, शरद पवार यांच्यासोबतची काय ठरलं या बैठकीत? नक्की मिलिंद, काँग्रेसच्या नेत्यांची बैठक शरद पवार यांच्यासोबत होती, ती संपली आहेत आणि बाळासाहेब थोरात आणि त्याचबरोबर अशोक चव्हाण हे बाहेर पडले आहेत आणि आता बघणं हे गरजेचं आहे की या बैठकीनंतर काय नेमकं निर्णय घेतात, कारण ही बैठक फार अत्यंत महत्त्वाची होती। कारण या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि नवाब मलिक ज्यांना ईडीने अटक केली आहे त्या प्रकरणामध्ये या बैठकीत विशेष करून चर्चा झाली। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे आणि त्यामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहे त्याला पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांना अटक केली आहे आणि राष्ट्रवादीला कुठे ना कुठे घाबरवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे असाही आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे आणि भारतीय जनता पक्ष ईडीच्या खांद्यावर ठेवून बंदूक चालवते आणि असे जे प्रकार आहेत ते करते असाही आरोप या ठिकाणी केला आहे। शरद पवार यांनी सकाळी जेव्हा बोलत असताना त्यांनी म्हटलं की याची आम्हाला आधीच माहिती होती आणि त्याचं हे प्रसिद्धी फलत आहे आणि आज ज्याप्रमाणे नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे, त्यांची चौकशी सुरू आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या प्रकरणी चौकशी करणार आहेत। परंतु महाविकास आघाडी यांनी या बैठकीमध्ये दोन तीन गोष्टी फार महत्त्वाच्या या ठिकाणी ठरवल्या आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सडेत्तर उत्तर देण्याची दृष्टिकोनातून या ठिकाणी रणनीती तयार करण्यात आली आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे तीनही जे पक्ष आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, या तीनही पक्षांच्या नेत्यांना आता अलर्ट करण्यात आला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संपूर्णपणे चर्चा झाली आहे आणि ही बैठक संपली आहे। या बैठकीनंतर वर्षा निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आणखी एक पार पडणार आहे आणि त्या बैठकीमध्ये संपूर्णपणे जी शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती त्या बैठकीतली संपूर्ण रणनीती त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर एक विशेष रणनीती या ठिकाणी आखण्याचं काम या ठिकाणी होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पुढे भविष्यात ईडीच्या ज्या कारवाया त्या होणार नाही आणि ईडीच्या कारवायांना प्रत्युत्तर कसं द्यावं यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा आणि रणनीती या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। मिलिंद, बर, केवळ काँग्रेसचेच नेते बाहेर पडलेत का राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा अनेक मंत्री इथे पोहोचले होते, त्यांच्यासोबत बैठक आता सुरू झाली का तीही बैठक संपली? कारण नंतर असं सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सुद्धा एक बैठक होणार आहे, ती होणार आहे वर्षा या निवासस्थानी। नक्की मिलिंद, आम्ही या सिल्वर ओकच्या समोर उभे आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते आतापर्यंत जी बैठक झाली आहे त्यामध्ये फक्त काँग्रेसचे नेते बाहेर जाताना पाहायला मिळाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते शरद पवार यांच्या निवासस्थानीच आहेत आणि शरद पवार यांच्या निवासस्थानी काय खलबत्ते चालली आहे ते आपल्याला काही वेळातच कळेल। परंतु राष्ट्रवादी पक्षाने एक मात्र भूमिका स्पष्ट केली आहे आणि ती म्हणजे या ईडीची जी कारवाई केली आहे त्या प्रकरणामध्ये त्या नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाहीत आणि नवाब मलिक हे सदा मंत्री राहतील, ईडीची चौकशी सुरू असताना त्यांचा राजीनामा घेणार असल्याचे एकंदरीत चर्चा होती। परंतु आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे की सध्या परिस्थितीला
नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही आणि त्यामुळे नवाब मलिक स्वतः आता मंत्री असणार आहे, परंतु काही काळानंतर यामध्ये निर्णयात बदल होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही। परंतु आता मात्र ही बैठक जी संपली आहे आणि यानंतर वर्षावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल आणि त्या बैठकीमध्ये एकंदरीत विनोद मी तुला थोडंसं थांबवतो, आपण दुसरीकडे दृश्य